बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना सर्वोच्च न्यायालयानं जोरदार दणका दिला मायावती यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात स्मारक आणि पुतळे उभारण्यावर खर्च केलेले जनतेचे पैसे परत करावेत असे आदेशच न्यायालयानं दिले उत्तर प्रदेश सरकारकडून पुतळ्यांवर करण्यात आलेल्या खर्चाला आक्षेप घेत दोन हजार नऊ साली एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती सुमारे दहा वर्षांनंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली पुतळ्यावर खर्च करण्यात आलेला पैसा न्यायालयानं प्रथमदर्शनी आयोग्य ठरवला हो मायावतींनी हा खर्च त्याला भरून द्यावा लागेल असं न्यायालयानं मत व्यक्त केलं या प्रकरणी पुढची सुनावणी दोन एप्रिलला होणार आहे या प्रकरणाची सुनावणी मे नंतर व्हावी अशी विनंती मायावतींच्या वकिलांनी केली मात्र न्यायालयानं ती फेटाळून हो लावली यूपी गवर्नमेंट ने लोकायुक्ता को डायरेक्शन दिया उसके जांच में कमेटी कमिटी बनी लोकायुक्ता के डायरेक्शन में एक रिजवी कमेटी बनी सबके रिपोर्ट आ गए सबके रिपोर्ट कोर्ट में लगे हुए हैं अब ये मैटर फाइनल डिस्पोजल पे है ट्रू में ही कोर्ट ने बहुत ही सख्ती से कोर्ट ने सुश्री मायावती के वकील को कहा है कि आपको ये फंड जो पैसे है जो आपने खर्च करे हैं ये आपको लौटाना पड़ेगा आउट ऑफ दिस वे और दैट वे दे इज नो अदर वे